राज्य सरकारी जिल्हा परिषद कर्मचारी शिक्षक समन्वय समितीने 2023 पासून बेमुदत संप पुकारला होता. त्यावेळेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यासह मुख्य सचिव सामान्य प्रशासन आणि वित्त विभागाचे अप्पर मुख्य सचिव यांच्यासह विधिमंडळात चर्चा झाली होती. यामध्ये दिलेलं आश्वासन न पाळल्यामुळे शासनाचं लक्ष वेधण्यासाठी आज पुण्यात जिल्हाधिकारी कार्यालयावरती जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांचा भव्य पेन्शन मोर्चा धडकला. प्रलंबित मागण्या पूर्ण न झाल्यास यापेक्षाही भव्य मोर्चा काढू असा इशारा देखील यावेळेला दिला गेला. जिल्हा परिषद कर्मचारी समन्वय समितीच्या माध्यमातून पुणे जिल्ह्यामध्ये हा भव्य दिव्य मोर्चा आज आयोजित केला. सर्व कर्मचाऱ्यांची प्रमुख मागणी ही सर्वांना जुनी पेन्शन योजना लागू करावी अशी आहे. गेले अनेक वर्ष महाराष्ट्रातील तमाम कर्मचारी जुन्या पेन्शनच्या मागणी करता तीव्र आंदोलन आणि मोर्चे करत आहेत. अनेक वेळा संपाच्या माध्यमातूनही हा मागणी लावून धरण्याचा प्रयत्न या कर्मचाऱ्यांनी केलेला आहे. सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना जोपर्यंत सरकार लागू करत नाही तोपर्यंत हा आक्रोश थांबणार नाही. महाराष्ट्रामध्ये सरकार कोणत्याही पक्षाचं येऊ द्या, ते आमदार खासदारांना पेन्शन देऊ शकतं, वेगवेगळ्या योजना राबवू शकतं, मग माझा कर्मचारी हा सामान्य घटकातून येणारा कर्मचारी आहे. या सर्व कर्मचाऱ्यांना जशीच्या तशी 1982 जुनी पेन्शन योजना लागू करावी ही प्रमुख मागणी आजच्या मोर्चाची आहे. या निमित्तानं तुम्हाला आवर्जून सांगतो की जे सरकार जुनी पेन्शन योजना बहाल करेल, जे सरकार जुनी पेन्शन योजना देऊ इच्छित आहे, त्याच सरकारला हा सर्व तमाम कर्मचारी आमचा मतदान करेल. त्याचे कुटुंबीय मतदान करतील, त्याचे पै पाहुणे आणि मित्रमंडळी सर्व मतदान करतील. सरकारला जर सत्तेमध्ये राहायचं असेल अशी त्यांची जर धारणा झाली असेल तर या कर्मचाऱ्यांना येत्या विधानसभेच्या अगोदर जुनी पेन्शन योजना लागू करावी या प्रमुख मागणीकरता हा कर्मचारी एकवटलेला आहे. येत्या 29 तारखेला जो संप होतोय हा संप सुधारित पेन्शन योजनेसाठी आहे. जर तो जुन्या पेन्शनसाठी संप केला तर माझा महाराष्ट्रातील तमाम कर्मचारी या संपामध्ये सहभागी होऊन सरकारला सरकारची धागा दाखवल्याशिवाय सोडणार नाही. एवढंच या निमित्तानं बोलतो. धन्यवाद.